उच्च न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही नाशकातील नूतन शारदा विद्या मंदिरात कार्यरत असलेल्या शिक्षक हिरामन राणू रहाडे यांना संस्थाचालक कामावर रुजू करून घेत नसल्याने संबंधित शिक्षकाने गेल्या 4 दिवसांपासून महापालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. हिरामन राणू रहाडे हे नूतन शारदा सांस्कृतिक विकास मंडळ सातपूर संचलित शारदा विद्या मंदिरात कार्यरत आहेत. परंतु 2005 साली त्यांना कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश आणि कारण न देता संस्थाचालक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्यांना कामावरून कमी केले. त्यांनी या प्रकाराबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने कामावर रुजू करण्याचे आदेश दिले असल्याने त्यांनी दक्ष पोलीस न्यूजशी बोलताना सांगितले. संस्थेला आदेश व्हावे तर तशा प्रकारे आदेश माननीय उपसंचालक यांनी दिले आणि प्रशासन अधिकारी मनपा शिक्षण मंडळ नाशिक यांना पण आदेश दिले की हिरामन राणू रहाडे यांना सदर शाळेमध्ये रुजू करून घेण्याची कार्यवाही करून घ्यावी. शारदा विद्या मंदिर प्रबुद्ध नगर मला ते रुजू करून घेत नाही. कोण करत नाही? संस्थेचे सेक्रेटरी शाळेचे मुख्याध्यापक याच्यामध्ये आहे. आणि तरी सुद्धा ते रुजू करून घेत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन अधिकाऱ्यांना अधिकार आहे की त्यांनी शाळेची मान्यता काढून घेतली पाहिजे किंवा शिक्षकाच्या वेतनातून मला वेतन दिलं पाहिजे किंवा प्रशासकाची नेमणूक केली पाहिजे. कोर्टाच्या आदेशानंतर देखील त्यांना कामावर रुजू न करण्यात आल्यानं त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 4 दिवस उलटूनही संबंधित शाळेवर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही आहे. रहाणे दाम्पत्याला प्रशासन न्याय कधी मिळवून देणार हे देवच जाणे. धनश्री कलालसह प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.